बेलवंडे गावात वारंवार चोऱ्या होऊन देखील एक पण चोर पोलिसांना सापडत नाहीये. चोरी दरोडा यात एखादा बळी गेलास त्यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच एका पोलीस कर्मचाऱ्याने विनाकारण बेलवंडी येथील एका सर्वसामान्य व्यावसायिकास त्रास दिल्याची तक्रार शिंदे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारण या ठिकाणी गेल्या 6 महिन्यापासून वारंवार चोऱ्या होत आहेत, दरोडे पडत आहेत, परंतु पोलीस प्रशासन पूर्णपणे निष्क्रियरित्या आपले काम करत आहे. कारण यांना बऱ्याच वेळेस लोकांनी तक्रार सुद्धा केला, बऱ्याच वेळेस रास्ता रोको सुद्धा झाला, परंतु याचा या पोलीस प्रशासनावरती कोणत्याही प्रकारे परिणाम झाला नाही. याचबरोबर मी आतापर्यंत कमीत कमी 6 ते 7 वेळा या पोलीस स्टेशनला पत्र पाठवले ईमेलद्वारे, परंतु या अधिकाऱ्यांनी एकही ईमेल आमचा पाहिलेला माझ्या लक्षात आले नाही. कारण यावरती कोणतीही कारवाई होत नाही आणि झालेली नाही आणि होणार पण नाही हे 100% यांच्याकडनं सिद्ध होत आहे. मागील 6 महिन्यांपासून बेलवंडी गाव चोरांनी टार्गेट केले असून आतापर्यंत 20 ते 25 चोऱ्या झाल्यात आणि त्यातील काही तक्रारी दाखल झाल्यात तर काही नागरिक तक्रारी दाखल करण्यास घाबरत आहेत. त्यातील एकही चोर पकडण्यात बेलवंडी पोलिसांना मात्र अद्याप यश आलेलं नसल्याने जनतेतून अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले. बेलवंडी पोलीस निरीक्षक दुधाळ यांना आतापर्यंत बेलवंडी गावात झालेल्या चोऱ्यांपैकी सांगून एकाही चोराचा छडा लागलेला नाही. आरोपी पुन्हा पुन्हा बेलवंडी गावातच चोरी करतायत. आरोपी वेगळे असून तेच आरोपी वारंवार चोरी करतात असे सीसीटीव्ही फुटेज मधून दिसतंय. त्याचबरोबर साहेब, बेलवंडीतील चोऱ्यांचा तपास कधी लागणार असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करतात. या गर्जनास्थानसाठी गणेश कवीटकर, श्रीगोंदा.